आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। एक दिन दोन दिन तीन दिन चार दिन पाच दिन सात दिन सात दिन आठ दिन नऊ दिन दहा दिन पंधरा दिन सोळा दिन माझा परवा आणि सो आदिवासी जमातीला संकटातून वाचवण्यासाठी आदिवासी बचाव साठी आदिवासी विधी करते करणार जागरण कारण कारण पूजा विधी आदिवासी हितासाठी निसर्ग देवता हो पंच महाभूतांना आवाहन करणार। आज आदिवासी जमात संकटात सापडली आहे। जल जंगल जमीन यांच्यावर परंपरागत अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही। रोजगारांचा अभाव असल्याने स्थलांतर पाचवीला फिरलेला आहे। सरकारी योजना सवलती राखीव जागा शिक्षण यांची अंमलबजावणी धीम्या गतीने चालू आहे। त्यातच महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस अजित दादा सरकारने आदिवासी जमातीला नव्या संकटात टाकण्याचे ठरवले आहे। आदिवासी जमातीच्या राज्य घटनेचे संरक्षण असलेल्या यादीमध्ये धनगर जमातीचे घुसखोरी करण्याचे सरकारने प्रयत्न चालवला आहे। आधीच बोगस आदिवासी डी लिस्टिंग अशा भाजपच्या पाठिंब्याने चाललेल्या आदिवासी विरोधी कारवाया आहेत। खरे खुरे आदिवासी असूनही अजूनही सवलतीपासून व शासकीय योजनांच्या लाभापासून दूरच आहेत। या भाजप निर्मिती समस्यांमुळे आदिवासी जमात अडचणीत आलेली आहे। आज ही आदिवासी पुरुषांची निरक्षरता 65% व स्त्रिया 80% निरक्षर आहेत। उच्च शिक्षणामध्ये आदिवासींची पहिली पिढी आता कुठेतरी शिरावर आहे। नोकऱ्यांसाठी स्पर्धेत आता कुठेतरी आदिवासी तरुण शहरात येऊन उतरू लागला आहे। आणि त्याच वेळेस फडणवीस साहेबांनी 2014 पासून आदिवासींच्या जीवाला घोर लावला आहे। त्यांनी धनगर समाजाला तुम्हाला आदिवासींच्या यादीत घेतो असे आश्वासन दिल्याने समजले व त्यातून धनगर जातीला आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचे प्रोत्साहन मिळाले। त्यातच आता धनगर जातीने आम्हाला आदिवासी जमातीत 3.5% जागा राखीव द्या, 2 आमची आदिवासी शी कॅटेगरी करा, 3 आदिवासीसाठी असलेल्या बजेट मधील 8% निधी धनगरांना वाटा घ्या, 4 धनगरांना आदिवासी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी मतदारसंघ घ्या। अशा प्रकारच्या मागण्या धनगर पुढारी गोपीचंद पडळकर राजवंशपणे करत आहे। त्यांनी तर तहरच घातला आहे। एक दिवशी आदिवासी व्यक्तींच्या एखादा राखीव जागांचा लाभ किंवा सवलत मिळाली असेल तर त्या कुटुंबांना पुन्हा सवलत देऊ नका, त्यांना सवलतीतून बाहेर काढा असे मागणे पडळकर करत आहे। म्हणजे बापाला शिक्षणात राखीव जागा मिळाली तर मुलांना उच्च शिक्षणासाठी राखीव जागांची सवलत देऊ नका। बापाला नोकरी मिळाली असेल तर पोरांना वाऱ्यावर सोडा। शेतकरी म्हणून आदिवासी पंप मिळाला असेल तर त्याला पाईपलाईन देऊ नका आणि त्याच्या मुलालाही शेतीसाठीच्या सवलतीतून बाहेर काढा। अशा प्रकारच्या मागण्या करून हे पुढारी आदिवासींना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र राखत आहे। हे भयानक संकट महाराष्ट्रातील आदिवासी जमातीवर आले आहे। ब्रिटिशांनी जंगलातून बाहेर काढले, आता कुठेतरी शेती स्थिर होते तर शेतीतून बाहेर काढण्याचे आणि नव्या जगामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या राखीव जागामधून बाहेर काढायचे असे कारणस्थान धनगर पुढाऱ्यांनी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आखले आहे। आदिवासींना गाडण्याचा हा संघ आहे आणि केवळ मतांसाठी फडणवीस साहेब हे करत आहे। खरं तर 1980 मध्ये मंडल आयोगासमोर साक्ष देताना धनगर नेत्यांनी स्वतःला ओबीसी म्हटले। 1991 मध्ये त्यांनी स्वतःला भटक्या विमुक्त घोषित करून मूळ भटके विमुक्त मनस जोगी गोसावी नंदीबैलवाले कुणमुळे जोशी अशा क्रियांच्या खरोखर भटंती करणाऱ्या समूहाच्या राखीव जागामध्ये प्रवेश मिळवला आणि नियम धाब्यावर बसून त्यांनी या सर्व मूळ भटक्यांच्या सवलती निधी लाटला आहे। मूळ भटक्यांना देशोधडीला लावले तर मूळ भटक्यांचे नेते म्हणत आहे। आता तशाच कॅटेगरीची मागणी करत
आदिवासी मध्ये जे ते येऊन उचितात। 2014 मध्ये फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी ही मागणी केली। 2024 च्या मराठ्यांच्या विरोधामध्ये त्यांचे पुढारी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात आणि ते आंदोलन संपले की दुसऱ्या दिवशी आदिवासींच्या सवलती आम्हाला जागा द्या म्हणून आंदोलन करतात। हे नेमके कोणत्या कॅटेगरी जातीचे आहेत हे ठरविण्याचे अधिकार त्यांनी स्वतःलाच घेतलेले आहे। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना कसं काय आहे की नाही असा प्रश्न पडला करावा। अशा पद्धतीने खादल संपत्तीच्या बळावर हे आदिवासींच्या सवलती नोकऱ्या शिक्षण शेती घुसखोरी करत आहेत आणि म्हणूनच या भयानक संकटापासून आदिवासी जमातीला वाचण्यासाठी आदिवासी जमातीत भगत पुजारी विधी करते आता दारण तारण कारण पूजा विधी करणार आहे। हे विधी करते निसर्ग देवता ह्यामोगी कंसरा माता वाग्देव माता डोंगऱ्या देव यांना मंत्राद्वारे आवाहन करणार आहेत आणि आदिवासींना वाचवण्यासाठी सरकारची बिनबुद्धी रोखून ठेव सुबुद्धी दे असे आवाहन हे विधी करते करणार आहे। धनगरांना आदिवासी जमातीत बसवण्याचा निषेध पेशात क्षेत्रातील नोकर भरती सुरू करून 25,000 आदिवासींना तुरुंगात रोजगार द्या अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आदिवासी निधी करते पुढारी आताच्या घटक स्थापनेच्या म्हणजे नवरात्रीच्या शेवटी देवीला आवाहन करणार आहेत। घटक स्थापना हा आदिमातेचा उत्सव आहे। सर्व भगत पुजारी उपासकोटी पूजा विधीला बसलेले आहेत आणि याच पूजा विधीच्या शेवटी ते घट या घट उठवण्याच्या दिवशी ते आवाहन करणार आहेत। आप वायू तेज इत्यादी पंचमहाभूतांच्या आदिवासी हितासाठी जागरून त्यांना आवाहन करण्यात येणार आहे। दुसऱ्यापासून गावोगाव पूजा विधी मंत्राच्या जागरणातून शिंदे फडणवीस सरकारचे दुर्बुद्धी दूर झाली नाही तर मंत्राच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जावे लागेल आणि त्यात आदिवासी बचाव बरोबरच आदिवासी हिताला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तींना काबू तर आणण्यासाठी नवा मंत्र म्हणावा लागेल आणि या मंत्राबरोबर या हित शत्रूंची शक्ती ज्या राजकारणात आहे तिथून येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा सत्ता साफ करण्याचा उपाय योजावे लागतील असा निर्धार आदिवासी हक्क संरक्षण जागृती आदिवासींनी केला आहे। दिनांक 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून दारण पूजा विधी महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विभागामध्ये सुरू करण्यात येईल असे आजच्या पत्रकार परिषदेत करमसिंग कोटणी रणजित गावित मित्रा गावित यांनी सांगितले आहे। आता आमच्या जागा आहेत तर ते धनगर समाज मागत आहेत तर ते कसे काय घेऊ शकतात आणि आमच्या जागा घेतील तर मग ते निषेध आहे सरकारचा सुद्धा कारण आमच्या जागा हरितीन टप्प्या मागतो आणि ते तर श्रीमंत आहेत आम्ही कसं काय देणार आहोत आमच्या जीवावर आमचं पण जीवनावरला काय प्रश्न आहे शहरांमध्ये म्हटलेलं आहे शिक्षण आरोग्य वगैरे आणि कसं काय आमच्या जागा मागतात ते आम्ही तर आता तुम्ही वाचून दाखवलं की आम्ही आता कुठेतरी शहरामध्ये काही कंपनीमध्ये असेल किंवा शिक्षण करत आमचे श्री 80% पुरुष कमी शिकलेले त्यावेळेस शाळा होत्या आमची तिसरी चौथी पिढी चालू आहे शेती करतो मजुरी करतो आम्हाला रोजगार नाही खायला धान्य नाही राहायला घर नाही प्यायला पाणी नाही खेडेगावांमध्ये डोंगराळ भागात अंगावर कपडे नाही मजुरी मिळत नाही हाताला काम नाही दाम नाही आणि ते आता जीवावर उठले म्हणजे आम्ही माणसे आहेत ना शेवटी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सुद्धा मत त्यांना फक्त दिलेलं आहे आम्ही माणूस म्हणून ताजा ताक म्हणून जगण्याचा प्रयत्न करणार आहोत। जीवनामधला प्रश्न आहे धनगर आणि धनगर एक असतील त्याबद्दल मला नाही पण आम्ही आदिवासी एकत्र आहेत ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये धनगर आणि धनगर लिहिताना त्यांना सांगितलं की तुम्ही आदिवासीमध्ये सामील व्हा अन्य जर तुम्हाला मागे विचार पडेल आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही मला सांगणार की तुम्ही धनगर आणि धनगर कसं काय लिहिलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना त्या धनगर लोकांनी या धनगर लोकांनी काय सांगितलं की हे भिल्ल लोक आहेत आम्ही उच्च गुरु आहोत आम्ही त्यांच्यामध्ये जाणार नाही पण बाबासाहेबांची गोष्ट ठीक ठरली ज्यावेळेस आता गरज पडली तेव्हा आता भिल मध्ये यायला लागले त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला गरज पडली ना त्यावेळेस तुम्ही राहणार नाही
माझे जासिंगला बसले आमचे मुले बाळे बंधू भाऊ बहिणी किती वेळा बसले ते नोकरी लागण्यासाठी त्यांचा आदर देण्यासाठी यांनी हे अर्थ आणले आणि दिल्ली पासून दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये हाय कोर्टात केस लावली आणि ते आता पोळ आहे आता चार महिन्यानंतर काही त्यांना आदर मिळत नाही हे यांनी धनगर लोकांनी आदिवासींना नोकरी देऊ नका यांना जागा कशी काय दिली डिक्लेअर केलं ना त्या दिवशी डिक्लेअर बसले दोन चार महिने आता दोन चार महिन्यामध्ये उपास आता एखादा नोकर वर्ग असेल त्याला चार महिन्याची पगार नसेल तर मुलं बाळ उपास राहतील आता ज्यांना जर चार महिने अडकून ठेवलं काय फायदा आहे का या संघटनेच्या नुसार किंवा आदिवासी कॅटेगरीनुसार ज्या आम्हाला जागा मिळाल्या ना त्या भरती करून घ्यायला अडक केलं पाहिजे होती 10 तारखेपासून आम्ही गावोगाव खेडेपाडी त्या ठिकाणी आम्ही होम करू आणि ते मंत्र जपू की हिरा मिळा करू बळीराचा येऊ जो आम्हाला आमच्या बरोबर आमची पेट त्याच्या बाजूला काठी लावो त्याचं दर्शन घ्यावं आमच्या मुलाबाळांना यश द्यावं आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळावा पाहिजे अशा प्रकारच्या विधी असतील आणि आदिवासी मध्ये कोकणी भाषा मावशी वरील बसावे अशा प्रकारच्या विधी असतील मुंबईत काय करणार आहे अशा पद्धतीचे मुंबईत म्हणजे अशा पद्धतीने काय विधी मुंबईमध्ये आम्ही येणार नाही आता 10 तारखेपासून आम्ही खेडोपाडी करू इथे आलेले आहेत ना त्यांच्या पद्धतीने त्या करतील आमच्या पद्धतीने आम्ही करू कारण आम्हाला नंदुरबार नवापूर तिकडे धुळे हे लांब पल्ला असल्यामुळे आणि आता शेतीचे काम असल्यामुळे आम्ही दररोज सकाळी 1-2 तास तिकडे मंत्र जपू आणि शेतीचे कामाला लागू आणि संध्याकाळी परत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते आम्ही त्यांना मतदान देणारच नाही आजच्या बैठकीत जो पत्रकार परिषद घेतलेली आहे जे आमच्या या निवेदन मध्ये म्हटलेलं आहे पत्रक मध्ये म्हटलेलं आहे की आमच्या आदिवासीच्या मागण्या असतील आणि आमच्या जागा असतील धनगर लोकांना दिलं तर आम्ही लढत राहू आणि जर कोणताही सरकार येवो या ठिकाणी आमचा प्रचार आहे त्या ठिकाणी त्यांना प्रचार येतील ते ऐकतील आमचं म्हणणं काय आहे ते नाही तर आमचं तुम्हाला निषेध करू आणि तुम्हाला सुप्रसाद करणार आहोत आम्ही कारण आमचं म्हणणं तिथं जागा आहे आमच्या जागा दुसऱ्या देऊ नये धंदे लोकांना देऊ नये आमची जर नवीन कंपनी कंपन्यांना देऊ नये असा आमचा उद्देश आहे धनगर आणि धनगर हे दोन विभाग आहेत त्या संविधानमध्ये काही ज आणि ग सांगितलं असेल त्याबद्दल वाद नाही परंतु आम्ही आदिवासी हे एसटी कॅटेगरीमध्ये आहेत त्यावेळेस तुम्हाला माझं पण नातं वाचून दाखवलं की बाबासाहेब आंबेडकर सांगितले की तुम्ही आदिवासी कॅटेगरीमध्ये बसवून देतो तिथला तेव्हा त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना की तुम्ही आम्ही उच्च जातीचे लोक आहोत ते भिन्न लोक आहेत दंगलदारीमध्ये राहणारे आहेत आम्ही त्यांच्या संबंधी सांगत राहणार नाही त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही भिन्न लोकांची जागा घ्या आणि त्याच्यामध्ये सामील होणं धनगर आणि धनगर तर ते घेणार नाही हा वाद विवाद होईल त्यावेळेस मी राहणार नाही त्यांचं आरक्षण असेल ना तर आम्ही म्हणतो ना त्यांना तुमच्या 8% जागा आहेत ना ते तुम्ही घेऊ शकता पण आमच्यामध्ये 3.5% तुम्ही आमच्यामध्ये घेऊ शकता आणि आमच्यामध्ये बसणारच नाही कारण सहीमध्ये खंडांमध्ये तुमचं आहेच नाही म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल सरकारबद्दल सुप्रस्थाप करणार आहोत तुमच्या विधीमध्ये धामन देव आमच्या दुश्मनी त्यांना आमच्या बरोबर काठी घेत त्यांच्या काठी लावा असो असं खूप मारतो आम्ही राग घेऊन त्याला मंत्र देतो आमच्याला आला तर आम्ही उच्च काम उच्च असणार मला सांगितलं भगवान चार तिथेच थांबेल त्याला जेव्हा आम्ही सोडवून करू तेव्हा तो अन्न धान्य खाणारच नाही नाक नाक सर्प चावला तर त्या आम्ही उतरतो अल्या सर्पात कसा नाक नाक तिच्या भाजप करायला आम्ही सो सरकारमध्ये आम्हाला जे करायचं असेल ना ते आम्ही करून दाखवून सांगू नाही दाखवणार अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता